नमस्कार, मी प्रदीप वाडेकर, सादर करत आहे मावळ वार्ता। पाहूयात लोणावळा शहर काँग्रेस कमिटीच्या आंदोलनाची सविस्तर बातमी पनलपशा विश्रांतीनंतर। हॉटेल शिवराज, वेज आणि नॉन वेज फॅमिली रेस्टॉरंट, आमची खासियत स्पेशल रावण थाळी, मालवणी फिश थाळी, पैलवान मटन थाळी, बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी। याशिवाय स्पेशल कडकनाथ चिकन, स्पेशल गावरान चिकन, स्पेशल मटन भाकरी, पॉपलेट, सुरमई, प्रॉन्स, मांदेली, चायनीज, कबाब, तंदूर आणि बरंच काही। फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था। आमची बुलेट थाळी ही 4-5 जणांसाठी अगदी पोटभर आहे। एका माणसाने एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका। आमचा पत्ता हॉटेल शिवराज, पुणे मुंबई जुना हायवे, भेगडे लॉन्स जवळ, वडगाव मावळ, जिल्हा पुणे। आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी, कान्हे फाटा, तालुका मावळ, जिल्हा पुणे। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल संभाजी भिडे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल लोणावळा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने लोणावळ्यात आंदोलन करण्यात आले। लोणावळा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करत घोषणा देण्यात आल्या व संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली। अटक करा संभाजी भिडे, अटक करा, अटक करा संभाजी भिडे, अटक करा। राष्ट्रपिता महात्मा गांधी, अटक करा, अटक करा संभाजी भिडे, अटक करा, अटक करा, अटक करा संभाजी भिडे, अटक करा, अटक करा संभाजी भिडे, अटक करा संभाजी भिडेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, संभाजी भिडेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे। लोणावळा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने लोणावळा शहर पोलिसांना त्याबाबत निवेदन देण्यात आले। यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस निखिल कवशोर, लोणावळा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड, काँग्रेसचे शहर निरीक्षक नासिर शेख, माजी उपनगराध्यक्षा संध्या खंडेलवाल, माजी उपनगराध्यक्षा पूजा गायकवाड, महिला अध्यक्षा पुष्पा भोक्से, माजी नगरसेवक सुधीर शिर्के, रवी सरोजा, वसंतराव भांगरे, अनिल भाऊ गवळी, उषा चौधरी, अमोल शेडगे, संजय तळेकर, फिरोज शेख, बाबूभाई शेख, महम्मद मन्यार यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते। यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस निखिल कवशर म्हणाले, अहिंसावादी असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या संदर्भामध्ये एखाद्या विशिष्ट जातीच्या मुस्लिम समाजाच्या नावाचा उल्लेख करून कुठेतरी हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करायची आणि येऊ घातलेल्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ही तेढ कायम ठेवून मतांचं विभाजन कसं होईल अशा पद्धतीची भूमिका या पुरोगामी विचारांच्या असलेल्या महाराष्ट्रामध्ये मांडायची, कारण त्यांना माहिती आहे की ही भूमिका महाराष्ट्राने आतापर्यंत कधी स्वीकारली नाही आणि भविष्यातही महाराष्ट्र कधीच स्वीकारणार नाही अशा पद्धतीची भूमिका ही मनोहर भिडे, जो विकृत पद्धतीचा हा मनुष्य आहे संभाजी भिडे, याच्या माध्यमातून मांडायची। आज या भारताला स्वातंत्र्य दिलेल्या राष्ट्रपित्याला जर आपण मानत असाल तर तुम्हाला या एका माणसाचं वक्तव्य चेक करण्यासाठी एवढा वेळ का लागतो अशा पद्धतीची या काँग्रेस पक्षाची मागणी आहे। जर या माणसावरती सत्र चालू असेपर्यंत, विधानसभेचं आणि विधान परिषदेचं सत्र चालू असेपर्यंत जर कारवाई झाली नाही तर पुन्हा एकदा या काँग्रेस पक्षाबद्दल आम्ही रस्त्यावर उतरू आणि यांचा जाहीरपणे निषेध करू। याबाबत बोलताना लोणावळा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड म्हणाले, महात्मा गांधी यांच्याबद्दल संभाजी भिडे यांनी जे काढलेलं वाईट उद्गार त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही लोणावळा शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी निषेध मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून सर्व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज लोणावळा शहर पोलीस स्टेशनला एक तक्रार दाखल केलेली आहे की संभाजी भिडेंनी ज्या पद्धतीने महात्मा गांधी राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अपमान केला आणि त्याच पद्धतीने त्यांचं वक्तव्य होतं का आम्ही तिरंग्याला मारत नाही आम्ही भगव्याला मानतो, तर त्यांनी दोन्ही विषयांसाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल करा ही आम्ही मागणी। मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।